अंबिका मित्रमंडळाचे सचिव भाजपा युवा शहर चिटणीस अमोल पाटील यांचा वाढदिवस दौलत नगर येथील डॉक्टर शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालय, डॉक्टर डी एस आहेर प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय सिडको वसाहत या शाळांमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या व सहकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंग पालन करीत साधेपणाने हा कार्यक्रम पार पडला. वाढदिवसानिमित्त अमोल पाटील यांनी केक कापला आणि सर्वांना त्याचे वाटप केले. याचवेळी त्यांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. डॉक्टर डी एस आहेर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या पाटील यांनी अमोल पाटील यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवस ध्येयवादी श्री अमोल दादांचा. राजकारणातील एक अभ्यास व्यक्तिमत्व, प्रभावी नेतृत्व, तरुणांच्या गळ्यातला कर्तृत्ववान पायीत आपण सिडको व चुंचाळ्यासारख्या सर्वसाधारण वस्तीत अंबिका मित्रमंडळाच्या सचिव पदाच्या माध्यमातून विद्यादानाचे पवित्र कार्य समृद्धीच्या बेटावर घेऊन गेलात आणि त्यात आम्हाला वाटेकरी केले, यात आम्ही सर्वजण धन्य झालो. आपण युवकांचे आदर्श म्हणूनच भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगरचे सरचिटणीस म्हणून विराजमान झालात आणि युवकांच्या अपेक्षा आपण संघर्ष करीत सोडवित आहात. आपला शैक्षणिक क्षेत्राचा अभ्यास व प्रभावी नेतृत्व पाहूनच नाशिक जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाच्या सचिवपदी निवड होऊन एक मानाचा तुरा रोवला गेला. कोल्हापूरच्या परिस्थितीत आपण 1 लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन आपण एक सर्वश्रेष्ठ दाताही झालात. आपली तळमळ, कोरोनाच्या वैश्विक युद्धात आपण भुकेल्यांचा आधार होत 1000 कुटुंबांना शिधा वाटप करून पोशिंदा बनलात, एक अन्नदाता बनून. आपली तळमळ, कठीण प्रसंगी वज्रासारखे व प्रसंगी प्रेमळ स्वभाव आम्हाला खूप काही शिकून जातो नवीन आव्हान पेलण्यासाठी. आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, जीवनाच्या या वाटेवर येणाऱ्या संकटांना आपण हिमतीने तोंड देण्यास परमेश्वर आपणास अधिक बळ देव. दादा, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रशासनाधिकारी आर एस सोनवणे, मुख्याध्यापक आर एम पाटील, विद्या पाटील, एस एस भालेराव, समन्वयक एम डी याळीज, उपशिक्षक किशोर चौधरी, बळवंत पाटील, वैशाली भांबरे, कुमुद मोरे, कविता देवकर, पी सी घोरपडे, मनीषा पाटील, लंकेश देसले, पंकज सोनवणे, रवींद्र पाटील, भाऊसाहेब भांबरे आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, सिडको.